चांगल्या नोकऱ्याने दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतातली सगळ्यात मोठी एमआयडीसी आज आमच्याकडे आहे, पण त्या एमआयडीसी मध्ये कुणालाही परमनंट जॉब मिळत नाही। 12,000, 15,000, 14,000 असे पगारावर नोकऱ्या करायच्या त्या पण जॉबची सिक्युरिटी नाही। आणि म्हणून कुठेतरी थोड्याफार प्रमाणात सरकारकडे आपल्याला प्राधान्य मिळतं, पण लोकांची संख्या वाढली, सगळ्यांना नोकऱ्या मिळणं सुद्धा आता सरकारी नोकऱ्या जवळजवळ बंद झाल्या, अशा परिस्थितीमध्ये तरुणांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन, स्वतःचा व्यवसाय आणि व्यवसायाच्या संधी त्या परिसरामध्ये निर्माण झाल्या पाहिजे या मताचा मी। दुसरा प्रश्न आपण मांडला की पाण्याचा प्रश्न, आता पाण्याचा प्रश्न हे जर बघायला गेलं तर आपल्याकडे हा युनिव्हर्सल प्रश्न झाला, जो तो होतो राजकारणासाठी या समाजाचा वापर करून आम्हाला तुम्हाला पाणी देऊ, सर्वे झालाय, सर्वे झाला, आम्ही सुद्धा सर्वे केला होता, परंतु दुर्दैवाने सरकार त्याच्या पुढे जात नाही। आज माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये 4-5 ठिकाण अगदी जुन्नर मधलं अनेक पठार भाग असेल, आंबेगाव मधलं बाबळ असेल, लोणी धामणी परिसर असेल किंवा आपला हा परिसर असेल, जिथं पाणी आहे तुमच्या जमिनी आपल्या जमिनी या ठिकाणी गेल्या धरणाखाली, त्याच्यामुळे संपूर्ण नगर जिल्हा पुणे जिल्ह्याला पाणी मिळतं आणि आम्ही मात्र पाण्यापासून वंचित आहोत, ही कुठेतरी राजकारण्यांना लाज वाटणारी गोष्ट आहे। आणि म्हणून कुठेतरी जर उठाव केला पाहिजे, मी तर म्हणेल आपण सगळ्यांनी चांगला उठाव केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, अवघडही नाही आहे। तुम्ही पाहताय मोठ्या मोठ्या योजना येत आहेत, पण या योजनेसाठी किती दिला, 1,000 कोटी जातील, 500,000 कोटी जातील, परंतु माझा ह्या तालुक्यातला ह्या पट्ट्यातला आदिवासी समाज किती मोठ्या प्रमाणामध्ये सुखी होईल याची आपण जरासी तरी कल्पना करा। आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी असेल राजू घोडे आपण तुमची बैठक पण आपण घेतो, आपण हे कार्य अजूनही पुढे न कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे, ते काम आपल्याला या भविष्य काळामध्ये करायला पाहिजे,